भाजप आता NDA सह 400 पार कशी होणार आहे. JP नड्डा यांनी या संदर्भात भाजपची रणनीती उघड केलेली आहे आणि 67 त्यांना जिंकायचं लक्ष आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी इस बार 400 पारचं लक्ष साध्य करण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले. तर भाजप NDA सह 400 आकडा पार कशी करणार आहे, JP नड्डांनी या संदर्भात भाजपची रणनीती सांगितलेली आहे. गमावलेल्या 161 जागांपैकी 67 जागा जिंकायचं त्यांचं लक्ष आहे. अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी दीपक अहिर आपल्यासोबत आहे. दीपक, आपण पाहतोय की कशी नेमकी रणनीती असणार आहे, भाजपाने नेमकं काय सांगितलेलं आहे आणि या मोदींचं 400 पारचं लक्षसुद्धा आहे ते साध्य करण्यासाठी त्यांचे काय प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच, अनेक दिवसांपासून आपण ऐकतोय की भाजपाचे आणि NDAचे बरेचसे नेते आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये सुद्धा असं बोलून दाखवलं आहे की NDA ह्या वेळेस 400 पार होणार आहे आणि भाजपाचे कमीत कमी 370 जागा जिंकायचं लक्ष आहे. आणि आता NDAची जी रणनीती आहे ती JP नड्डांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. काल त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जे 2019 जनरल इलेक्शनमध्ये 161 जागा जे त्यांनी गमावल्या होत्या त्यापैकी 67 जागा जिंकायचं लक्ष त्यांनी आता त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे. शिवाय आपण बघितलं असेल की पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळेस BJP ने 18 सीट जिंकले होते, ती खूप मोठी असा विजय भाजपासाठी होता. पण त्यांनी असं बोललं की वेस्ट बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये 10% वोट BJP ला होते 2016 साली आणि विधानसभेमध्ये फक्त 3 सीट होत्या. पण आता 2021 जर आपण पाहिलं तर त्यांच्या 77 सीट आहे आणि त्यांचा जो वोट शेअर आहे तो 38.5 झाला आहे. आणि तिथे आता वेस्ट बंगालमध्ये BJP ला पूर्णपणे आता त्यांचं लक्ष आहे ते 25 वरच असणार आहे. आणि शिवाय जर आपण बघितलं की जे पंजाबचे आहे ते शिरोमणी अकाली दल तिथे कॉलिशन करायचा प्रयत्न जे करतंय BJP करते. शिवाय आपण बघतो हिमाचल प्रदेश गुजरातमध्ये तर क्लीन स्वीप त्यांनी केलं होतं. शिवाय आता दक्षिणमध्ये काय होणार, कर्नाटकमध्ये काय होणार, शिवाय तमिळनाडूमध्ये AIDMK सोबत ते कशी रणनीती बनवू शकणार, शिवाय त्यांना केरळमध्ये पण 1 सीट तरी जिंकायचीच आहे असं लक्ष त्यांनी मागच्या वेळेसही मागच्या वर्षी सांगितलेलं होतं. पण आता जर ह्या 161 सीटपैकी जर 67 सीट त्यांना जिंकायचे असतीलच तर त्यांना पूर्ण नॉर्थ इंडिया आणि त्यांना पूर्ण दक्षिण भारतामध्ये टार्गेट करावं लागेल. आणि त्यासाठीच पंजाब आणि पूर्ण दक्षिण भारत यापैकी तमिळनाडू शिवाय त्यांना आता केरळमध्ये 1 सीट जिंकायचं त्यांनी लक्ष ठेवलं तर ते पूर्ण होतं का तेही पाहणं ठरेल. शिवाय तेलंगणामध्ये आता ते आपला बूथ मजबूत करायचा प्रयत्न करत आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी असतानाही, म्हणजे जगनमोहन रेड्डी काही ना काही त्यांचं इन्क्लिनेशन BJP कडे असतं, तरी पण BJP जगनमोहन रेड्डीला किती लढणार आणि कसं त्यांच्यासोबत लढणार, शिवाय KCR आहे तेलंगणामध्ये काय होणार तेही पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. नक्कीच दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.